शिल्पा ते दादा हा म्हणजे अहो यांना बघितलं का कुठे असलं व खोलीत तसं ना वहिनी साहेब राणा रात्रीला गेले ते अजून आलंच नाही वगैरे कुठं आहे ती बोला का अहो हे अजून आलेच नाहीयेत म्हणजे रात्रीला गेलेला अजून आला नाही राणा नाही मी बोलले म्हणून नसतो कीर्तनाचं खूळ घेतलं बघ त्यानं डोक्यात आता ते पुरं केल्याशिवाय नाही येणार तो अंजली तू फोन कर की त्याला सकाळपासून 10 वेळा फोन करून झाला लागतच नाहीये फोन क्यों बघ आला काय हो किती वेळ वाट बघते तुमची काल रात्री गेलात ते आता येतात सांगायचं तरी नाही का मला एक फोन करून जरा शांत वा सांगतो की एक कीर्तन तयार करायला गेलतो झालं तयार अरे बायकोला न सांगता असं रातभर जायचं असतंय होय बिचारी किती काळजी करायला लागल्या गोदक नाही म्हणजे तसं सांगून गेले होते मला तू चुकलास तरी मी तुझीच बाजू घेतीया बरं जा आवरून घे तुमचंच काम करायला गेलतो ना माहितीये मला पण एवढ्या रात्री असं कोणाला त्रास देणं चांगलं नाही काम झालं तेवढं बस आहे मला हा ते 12 डोक्याला महाराज येणार आहेत बायकांना शिकवायचं काम पूर्ण होणार बघा आता हो का नक्की काय केलं तुम्ही हो बघा तर तुम्ही बघतच राहाल विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली मा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय राम कृष्ण हरे 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 आले का सगळी मंडळी महाराज या हाव या महाराज करा सुरू सुंदरते ध्यान उभे विटे वर्या सुंदरते ध्यान उभे विटे वर्या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान जय जय राम कृष्ण हरे 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 भगवंताच्या नामस्मरणामध्ये फार मोठी शक्ती आहे एवढी मोठी शक्ती आहे की ह्या मानवी जीवनाला मोहमायेच्या दुनियेतून पार पडण्यासाठी या शक्तीचा नामस्मरणाच्या शक्तीचा फार मोठा आधार आहे आणि तो आधार म्हणजे काय संत महात्म्याने आम्हाला सांगितलंय महाराज काय सांगितलं
अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा तू हो तर मंडळी अलीकडे आहे तो आपला अडाणी मानव जीव आणि पलीकडे आहे तो ज्ञानी परमात्मा पांडुरंग आणि ह्याच्या मध्ये आहे ना ती शिक्षणाची गंगा. मग आपल्याला परमात्म्यापर्यंत जायचं असलं तर काय करायला पाहिजे? तर आपल्याला असणारी ज्ञानाची गंगा शिक्षणाची गंगा पार करायला पाहिजे. माणसानं शिकायला पाहिजे. तर माणसानं काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. काल एक नाटक आज एक नाटक. काय सर तुम्ही का नाही चांगलं काय बी बोलत जाऊ नका. बघा समजा उलटच होते झालं का नाही कानकीर. काल आपण ती पापड लोणची बंद पाडली तर आज येऊ घरात काय डॉल्बी. एवढा मोठा डॉल्बी लावून ठेवलाय ते बी तुमच्या नाकावर टिचून. चंदा खाली एक कीर्तन चालू आहे जोरा जोरात. तवा आता कृपा करून तुझं कीर्तन बंद कर नाहीतर मुस्काळ फोडील. अगो ताई साहेब अजून बी तू मसणी ऐकायला येते काय? हे घ्या अजून घ्या कापूस घ्या. कानात हे असं कापसाचं बोळ घातल्याने कीर्तनाचा आवाज बंद होणार आहे काय? आहो ताई साहेब मला एक समजणं झालं. कीर्तन कशा पाय घेत असेल होती मास्तरी. कळणं झालंय बघा मास्तरी बी. हे समज का नाही त्या राधीमुळं झालं. पटकी आली तिला. आहो ताई साहेब या कीर्तनातन ती मास्तरीन शाळा शिकवणार आहे म्हण. तुला कसं कळलं? आहो आता सकाळपासून तेच कीर्तन चालू आहे की. तुम्ही बसा हित निवांत म्या जाते खबरा काढायला. ताप ताप झालाय बघा आमच्या टोसक्याला लई मोठा. ताई साहेब आपण बी जायचं काय कीर्तनाला? कशाला? आव म्हणजे तेवढंच पुण्यपत्रात पडेल की. तुला कशा पाय पाहिजे ग पुण्यचंदे? आव असू द्या की पुण्य असलेलं चांगलं असत्या म्हणजे देवाकडं काय पाय मागता येते. ए फॉल्टी डोसक्याची. ते कीर्तन देवासाठी नाही त्या बायांना शिक्षण मिळावं म्हणून ठेवलंय असं तर तूच म्हणलीस ना. आव मग चांगलंच आहे की शिक्षण आपल्या पत्रात पडेल. चला की जाऊ जरा घटकावर जाऊ. ठेव खाली ठेव. कान पकड. हा कान पकड. खबरदार खबरदार जर तू ते कीर्तन ऐकाय खाली गेलीस मुस्कट फोडे ना. ते कीर्तनानं काय तुला खरंच शिक्षण मिळणार आहे भय डोसक्याची. कान पकड कान पकड. असे तुम्ही राहता बे के बे बे दुनी चार. शिक्षण हाच सदाचार. तीन एके तीन तीन दुनी सहा आणि शिक्षण हाच खरा वसा. चार एके चार चार दुनी आठ आणि नाही शिकला तर लागेल वाट. संत महात्म्या आपल्याला काय सांगतात बघा. त्या पाड्यामधून जीवनाचं गणित सांगतात. हो बेरीज वजाबाकी कुणाला सुटली आहे आणि गुणाकार आणि भागाकार यातच जगाची रहाटी आहे. माणसानं पुण्याची बेरीज करावी आणि अडाणीपणा आणि अज्ञानपणा वजा करावा आणि सद्गुणांचा गुणाकार करावा
आणि दुकानचा भागाकार करावा. तर मंडळी, जो गणित शिकला त्याच्या आयुष्याचं गणित सुटलं. संत काय सांगतात, हे मानवा तुला बुद्धी दिली आहे तर शिकून घे. मग भगवंत शिकायला सांगतात तर मग कर्मदरिद्रीपणाने आपण का नाही म्हणायचं. जेव्हा जमेल जेवढं जमेल तेवढं आपण शिकावं आणि शिकत शिकत आयुष्याचं कल्याण करावं. तर कसं महाराज? जय जय राम कृष्ण. एक नंबर कीर्तन केले की रे. तर रातभर डोसकर बसून कीर्तन तयार करून घेतले. आल्यावर गोदक कवरडली मला. काय बी म्हण मरदा, तू लय हुशार आहेस. महाराज, मी जरा यांच्याशी बोलू का? बोला. अन्न हे पूर्ण ब्रह्म सांगते आपली संस्कृती, मग का टाकता रस्त्यावर उष्टी खरकटी? सडा रांगोळी करून अंगणात पाणी घालतो तुळशीला, मग घरासमोर कचरा करून का बोलवता रोगराईला? स्वच्छता खूप महत्वाची असते. आपण घरी स्वयंपाक करतो, स्वयंपाक झाल्यावर चिरलेल्या भाज्यांची देठ, ओला कचरा आपण कचरापेटीत टाकून देतो. तो कचरा टाकायचा नाही, त्यापासून कंपोस्ट खत तयार करायचं. आणि सांडपाणी आपण रस्त्यावर टाकून देतो, पण सांडपाण्याचा आपल्याला काही उपयोग होत नसला ना तरी झाडांना खूप उपयोग होतो, त्यामुळे ते पाणी कायम झाडांना घालायचं. आपलं घर आणि आपलं अंगण स्वच्छ असेल तर रोगराई घरात येणारच नाही. आणि हे सगळं तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही नीट शिकाल. वय वय, हे अगदी बरोबर बोललास बघा. मागल्या साली घाणीनं डास झालत आणि माझ्या थोरल्या पोराला मलेरिया बी झालता बघा. दवाखान्यात डॉक्टरनं सांगितलं तेव्हा कळलं बघा आमासनी. बघा, डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा तुम्हाला कळलं. पण तुम्ही आधीच जर का शिकला असता तर तुम्हाला काळजी घेता आली असती ना. वय वय, म्हणून मी कायम सांगते शिक्षण खूप महत्वाचं आहे. आपण कुठल्याही संकटापासून वाचण्यासाठी कायम गणपतीची प्रार्थना करू, गणपतीची पूजा करू, हो की नाही? गणपतीला तर साक्षात विद्येची देवता म्हटलंय. पण आता मला सांगा, आपल्याला संकटापासून वाचायचं असेल तर फक्त गणपतीची पूजा करून चालणार आहे का? नाही की नाही? मग त्यासाठी शिकणं खूप गरजेचं आहे. फार नाही, पण निदान रोजचे व्यवहार आपले आपल्याला करता येतील एवढं तरी लिहिता वाचता यायलाच हवं. आणि मानवी जीवनामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि हेच आम्हाला संत महात्मे सांगत आलेत आणि सांगून गेलेत. काय सांगतात? जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. काय चाललंय काय या घरात? त्याच कान फाटून जाते आमचं समधी का नाही? यडपट माणसं भरलेत या परत. गप्प सा रे, गप्प बसू, गप्प बसू. घर गेलं ताब्यात त्या मास्तरनीच्या. मी तर भरायली माझी बॅग, तुमची बी भरू काय? मास्तरीन का नाही, लई म्हणजे लई डोकं फिरवायली बघा आमचं. तुम्ही हिथं बसून नुसते फुरफुर करू नका सा. एवढंच असेल तर दावा बरं हिसका खाली जाऊ. चला बरं, दावणारच आहे. कधी? ते म्हणजे
कधी भी दावन आम असती काय कुणाचा पाच भ्या आहे होय मग दावा बरं चला बरं आत्ताच आत्ता चला संदे उगा आम असती चॅलेंज करू ना कसा आम्ही दावू शकतो केलं दावा बरं आता आता तू बघ एका मिनिटात त्या मास्तरडीची शाळा बंद करतो का नाही बघ तू आता हो ताय सर खरंच दावणार आहे का हिसका चल चल बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे एका केशव राजे काय सांगू तुम्हास ते जाऊबाई कानाला का नाही असं गोड वाटत होत ऐकत राहू वाटायला हो पिठू माऊली आमच्यावर बी अशीच कृपा राहू द्या बघा हा जाऊबाई तुम्हासनी सांगतो आमचं पप्पा उत्तमराव जाधव तालेवार घरं नाही आमचं आमच्या पप्पांच्या घरी बी असं रोज कीर्तन असायचं बघा आम्ही रोज असं तल्लीन होऊन ऐकत असायचो पण आजकाल आमस्ती काय झालंय आमस्तीच कळणं झालंय बघा नाही म्हणजे खरं सांगायचं तर हे समजा कीर्तन आमासी बी करू वाटायलंय पण काय करणार आमचं डोसक लई धरलंय बघा आजकाल पण काय झालंय ताई साहेबांच्या डोसक्यात फॉल झालं ना चंदे आवा म्हणजे त्यांचं डोसक लई दुखालंय वो काय झालं बहिणी सांगू काय आता तुम्ही म्हणताय सा म्हणून सांगतो नाही तर आमचं काही बी नाही नाही सांग सांगतो ते असं जोरा जोराचा आवाज ऐकला का नाही कि डोसक्यातल्या नसा अशा थडथड वाजायल्यात बघा आंगभर कळ मारायले लई वाईट वाटतंय म्हणजे तुमचं हे समजा कीर्तन चालू आहे आमचं असं उगा तुम्हास ते डिस्टर्ब नाही तुमचं कीर्तन चालू द्या इथं आम्ही एक काम करतो शेतात जातो आणि एखाद्या झाडाखाली निवांत एकटाच बसून राहतो ध्यान करत चल चंद येते काय असं काय करायला सर आहो तिकडे शेतात गेल्यावर ऊन आलं तुमचं डोसक फुटलच कि अगं बाई पण इथं थांबलं तरी डोसक फुटणारच आहे ना नाही बाईनी तुम्हाला ताप होणार असेल कीर्तन नाही होणार राणा भाऊजी अहो हो तुमचा मोठेपणा झाला हो आता बघा काल या बायका लोणची पापडी बनवायला द्या तवा बी असंच झालत घ्या बाम तुमचं चालू द्या आम्ही जातो शेतात काय वहिनी या घरात तुमच्या पुढे काय बी महत्वाचं तुम्ही वर जाऊन आराम कर आता इथनं पुढे वाड्यात शाळा भरणार नाही